कशेडी घाटात दरड कोसळल्यानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे रात्रभर हा महामार्ग ठप्प राहणार आहे आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे रात्रभर दरड कोसळण्याचं काम सुरू होतं दरम्यान कशेडी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी दिली आहे जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी विन्हेरे नातू मार्गावर दरड कोसळली होती त्यामुळे महाडकडून खेडकडे जाणारा पर्याय मार्ग बंद झाला होता दरडीचे ढिगारे हटवून तो मार्ग मोकळा करण्यात आला आहे गुरुवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात पोलादपूर जवळ भली मोठी दरड कोसळली आहे त्यामुळं मुंबईकडे येणारी आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली महामार्ग प्राधिकरण ठेकेदार कंपनी आणि स्थानिक प्रशासनानं दर्डीचे ढिगेरे हटवण्याचं महामार्गावरील वाहतूक बंद राहील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव हो यांनी ही माहिती दिली आहे दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरू आहे कुंडलिका नदीनं सलग दुसऱ्या दिवशी इशारा पातळी ओलांडले त्यामुळे किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय एस बी एन मराठीसाठी उदय सावंत रायगड